फार सुंदर तुम्ही पठ्ठीबा करांचं स्मरण आणि त्यांच्या लावण्यांचा प्रवास किंवा त्यांचा प्रभाव पुढे नेत आहे आणि सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये रोशन करत आहे. अनेकांनी केलेलं आहे पण अजून सुद्धा तुम्ही पठ्ठीबा करांच्या लावण्या ज्या आहेत त्या टिकवून ठेवलेल्या आहेत आणि हे कुठल्या प्रकारातली आता लावणी तुम्ही म्हणणार आहे? साजनी जाजाबाई ही जी लावणी माझ्या प्राण सख्याला घेऊन साजनी ये असं म्हणणारी लावणी आहे आणि दुर्मिळ लावणी आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये गायली किंवा आता अलीकडे कुणी गायलेली नाही आणि किंवा आम्ही ऐकलेली नाही तर आता ताई त्याचं सादरीकरण त्या लावणीचं जुन्या पारंपरिक करतायत तर आपण करावं ती सादरीकरण म्हणावी अशी विनंती. Thank you.
खजिना आहे किंवा जुन्या परंपरेने ज्या लावण्या आहेत ज्या ताईंच्या आता बाहेर यायला लागलेल्या आहेत आणि आम्हाला फार आनंद वाटतो की आम्ही एक दोन लावण्या त्यांच्या घ्याव्यात ऐकाव्यात असं वाटत होतं पण आता त्यांच्या एवढ्या जुन्या लावण्या म्हणायला एक पालेघाटी लावणी फार सुंदर त्यांनी ही सादरीकरण केली ही किती वर्ष म्हणत होता लावणी वगैरे हे आम्ही लहान असताना म्हणत होते तमाशाचा लावणीचा अभ्यास करताना हे सगळं जाणवलं पण बाहेर कुठं म्हटलेली मी ऐकली नाही पण आज ही लावणी तुम्ही वापरची जी गायली तिला तोड नाहीये फार सुंदर तुम्ही सादरीकरण त्याचं केलं तुम्हाला धन्यवाद.